नमस्कार, परम नैनो कंप्यूटर स्तर पे आपले सर्च स्वागत। परम नैनो कंप्यूटर स्तर पे एज्युकेशन फील्ड मधील नवनवीन तंत्रज्ञान की जे डिजिटल एज्युकेशन साठी अति उपयुक्त आहे आणि त्या संदर्भात असलेली माहिती ग्रामीण भागात तसेच काही प्रमाणामध्ये शहरामध्ये सुद्धा या नवीन टेक्नॉलॉजीची माहिती देणं आणि शिक्षक बंधूंना शिकवताना जास्त चांगल्या पद्धतीने तंत्रज्ञान विषयी आवड निर्माण करणे किंवा माहिती देणं हा उद्दिष्ट परम नॅनो कम्प्युटरचा आहे। आज आपण जे बघतोय की डिस्टन्स एज्युकेशन दूरस्थ शिक्षणामध्ये आज ज्या काही क्लिप्स काढल्या जातात त्या मोबाईलवर काढल्या जातात आणि हे करत असताना बोर्डवर शिकवताना शिक्षकांना भरपूर गोष्टींना फिल्म तयार करताना अडचणी येतात, त्या तांत्रिक अडचणी असतात आणि त्या तांत्रिक अडचणी येऊ नये या संदर्भात आपण काही जे डिव्हाइसेस आहेत की जे कसे वापरता येतील याबद्दल आज आपण बघणार आहोत। पहिली गोष्ट की डिजिटल एज्युकेशनमध्ये की दूरस्थ शिक्षण पद्धती ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये थोडक्यात जर तुम्ही वेबकॅम वापरला तर खरंच क्वालिटी ही उच्च प्रतीचा व्हिडिओ किंवा ज्याला आपण चलचित्रण म्हणूया तर ते रेकॉर्ड करता येईल, व्यवस्थितरित्या आपल्याला डिस्प्ले करता येईल। तर त्याचसोबत जर आपल्याला व्हॉइस द्यायचा असेल, आवाज द्यायचा असेल, म्हणजे शिक्षकाचं एक्सप्लेनेशन देत असताना, शिक्षक एक्सप्लेन करत असताना जर आवाजाची क्वालिटी गुणवत्तापूर्वक पाहिजे असेल तर मग आपल्याला नक्कीच एक्स्टर्नल माईक्स हे वापरावेच लागतात। त्यापैकी आम्ही जो देतो आहे तो आहुजाचा जो वायर माईक आहे तर त्या संदर्भातली थोडक्यामध्ये माहिती घेऊ। हा जो माईक आहे हा आपल्याला मोबाईल, लॅपटॉप, वेबकॅम तसंच पी सी आणि सोबत तुमच्या ॲम्प्लिफायरलासुद्धा जोडता येतो। या सेटसोबत आपल्याला काय काय येतं ते बघूया थोडक्यामध्ये। हा जो आहे हा ज्याला कॉलर माईकपेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीने जर आपल्याला आवाज पाहिजे असेल तर नक्कीच मी असं सांगेन शिक्षक बंधूंना की हा आपण हेडबँड माईक ज्यावेळी आपण वापरू त्यावेळी नक्कीच हा तुमच्या अगदी तोंडाच्या जवळ असल्यामुळे आवाजाची सुस्पष्टता, क्लियरिटी ज्याला म्हणता येईल हा आपल्याला मिळेल। यासोबत ह्या सेटबरोबर साधारणतः 18 फूट वायर आपल्याला मिळते। पुढे त्यांनी दिला स्टिरिओ जॅक, हा जॅक आपल्याला डायरेक्टली सहजतेने लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेट पी सी, पी सीज, वेबकॅम याच्यासाठी वापरता येईल। तदनंतर यामध्ये त्यांनी एक पॉवर जॅक दिलेला आहे, हा पॉवर जॅक ॲम्प्लिफायरसाठी आहे। यासोबत कंपनीनेच आपल्याला एक बॅटरी दिलेली आहे की जी आपल्याला या पॉवर जॅकमध्ये इन्सर्ट करायची आहे या ठिकाणी, ठीक आहे। या ठिकाणी इन्सर्ट करून हा पॉवर जॅक या पद्धतीने व्यवस्थितरित्या पॅक करून आपल्याला हा जो स्टिरिओ पिन आहे ही यामध्ये इन्सर्ट केल्यानंतर दिल्यानंतर पुढे हा आपल्याला ॲम्प्लिफायरला जोडता येतो। थोडक्यामध्ये या पद्धतीने हा ॲम्प्लिफायरच्या जोडणीसाठी हे एक एक्स्ट्रा युनिट कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे। तर थोडक्यात हा ज्यावेळी हेडबँड माईक तुम्ही वापरता तर याचा फायदा काय होणार आहे, शिक्षक बोर्डवरती लिहितायत, शिकवतात, त्यावेळी त्यांच्या डोक्यामध्ये डोक्यावरती हा क्लिप टाईप लावला जाईल, लावता येईल। त्यानंतर वेबकॅम साधारणतः बोर्डपासून 4 ते 5 फूट अंतरावर असणार आहे, मग तो वेबकॅम वापरतील शिक्षक किंवा मोबाईल वापरतील त्यावेळी हा याच्या 18 फूट केबलवरने आपल्याला तो कनेक्ट करता येईल। शिक्षक बोर्डच्या अवतीभोवती लिहित असताना कुठल्याही पद्धतीची अडचण न येता व्यवस्थितरित्या मूव होतील, म्हणजे त्यांना शिकवताना कुठल्याही पद्धतीच्या अडचणी येणार नाही आहे, व्यवस्थित जसं ते रेग्युलर लेक्चर घेतात त्याच पद्धतीने लेक्चर्स त्यांना घेता येतील। आणि विशेष म्हणजे कॉलर माईकच्या तुलनेने हा या माईकचा चांगल्या पद्धतीचा इम्पॅक्ट आपल्याला 100% मिळणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की या संदर्भात आपली काही चौकशी किंवा या मध्ये असेल तर आपण परम नॅनो कम्प्युटर्स जो मी फोन नंबर देतो आहे 92 844 80 451 या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। आम्ही कंपनीचाच ब्रँडेड माईक, कंपनीच्याच व॑रंटी पिरियडपेक्षाही 3 महिने जास्त अशा पद्धतीने आम्ही ही वॉरंटी परम नॅनो कम्प्युटर्सतर्फे दिलेली आहे। आणि शिवाय खात्रीपूर्वक आणि आपल्या प्रत्येक शैक्षणिक
तंत्रज्ञानाच्या कुठल्याही अडचणीच्या संदर्भात आपलं स्वागत आहे. आपण कधीही कॉल करू शकता. धन्यवाद.